कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला कळवण शहरासह तालुक्यात शनिवार व रविवार या दोनही दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्याचे पडसाद ग्रामीण भागातही जाणवू लागलेत. कळवण तालुक्यात देखील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून म्हणजे जानेवारीपासून कळवण तालुक्यातून कोरोना हद्दपार झालाय की काय अशा मोकळेपणाने नागरिक वावरत होते. मात्र त्याचा विपरीत परिणाम दिसून आलाय. मार्च महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यामुळे कोरोना साखळी तोडण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी यांच्या आदेश वजा आवाहनाला प्रतिसाद देत अंशतः लॉकडाऊनला शनिवार व रविवारी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळलाय. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत व्यावसायिकांसोबत नागरिकांनी देखील शासनाला सहकार्य केले. यात कळवणचे बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, मेन रोड, गणेशनगर भागात शुकशुकाट पाहावयास मिळाला. मार्च एंड असला तरी शनिवार रविवारी बँका बंद असल्याने त्याचाही परिणाम शहरातील गर्दीवर दिसून आला. तसेच नागरिकांनी हॉटेलमध्ये जाणे देखील टाळले. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण.